नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी माधुरी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या पुणे तितडका चॅनल मध्ये। भरपूर कमेंट येत आहेत की घरातून झुरळ घालवण्यासाठी उपाय सांगा, कारण की आजकाल सर्वांच्याच घरी झुरळाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं दिसत आहे। या अगोदरही आपण असे काही उपाय पाहिले आहेत की ज्यामुळे तुमच्या घरातील झुरळ नक्कीच जातील, आणि भरपूर कमेंटही येत आहेत की खरंच यामुळे खूप छान फायदा झाला। घरात जर लहान मुले असतील, वृद्ध माणसं असतील, तर त्यापासून यांना कोणताही धोका होणार नाही असे उपाय आहेत। कारण की आपण जेव्हा बाजारातून केमिकल आणतो आणि झुरळ घालवण्यासाठी किंवा इतर काही पाली किंवा मग मच्छर घालवण्यासाठी उपाय करतो, ते जे केमिकल्स आहेत त्यामुळे आपल्या शरीरावर दुसराच वाईट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे असे केमिकल वापरणं खरंच टाळलं पाहिजे। घरगुती उपाय करून तुम्ही झुरळ नक्कीच घालू शकतात। आणि तुम्ही भरपूर कॉमेंटही केल्या की खरंच आमच्या घरातून झुरळ गेलेले आहेत, किंवा मग छान उपाय आहे, सोपा आहे, पण त्याखाली भरपूर अशाही कॉमेंट होत्या की घरातून झुरळ जातात पण काही दिवसानंतर झुरळ येतात, तर त्याचं कारण काय होऊ शकतं, त्याचं कारण काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। सोबतच एक खास उपायही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील झुरळ तर नक्कीच जातील आणि परत कधीही झुरळ होणार नाही। तुमच्या जर घरी झुरळ असतील तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या भिंतीवरती किंवा गॅसच्या खाली कुठे सिलेंडरच्या बाजूला किंवा कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारची अंडी नक्कीच दिसली असतील। हे खूप छोटे छोटे असतात आणि अगदी कानाकोपऱ्यामध्ये झुरळ त्यांची अंडी घालतात। तुमच्या घरात जर बॉक्स असतील तर त्या ठिकाणी पण अशा प्रकारची अंडी ते घालतात, आणि ते अंडे काही दिवसानंतर फुटून त्यामधून झुरळ येतात आणि खूप जास्त झुरळांचं प्रमाण वाढतं। तर आपल्याला जर अशा ठिकाणी भिंतीवरती किंवा इतर कुठे ठिकाणी अंडी दिसली तर ते अंडे आपल्याला लगेचच काढून टाकायचे आहेत, त्यामुळे झुरळांचं प्रमाण परत वाढत नाही। उपाय आपण करत असतो त्यामुळे झुरळ जातातही आणि मग अंडी परत त्यामधून फुटून झुरळ परत येतात आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। तर त्यामुळे घरातील स्वच्छता ठेवा आणि जे अंडी आहेत ते अगोदर काढून टाका, त्यानंतर परत उपाय करून तुमच्या घरामध्ये कधीही झुरळ होणार नाहीत। चला तर मग पाहूयात की उपाय यासाठी कोणता करायचा। आपल्या घरातील कोणतंही टूथपेस्ट इथे आपण घेऊ शकतो, कोलगेट किंवा इतर कोणता असेल तर तेही घेतलं तरी चालेल। आणि खूप सोपा उपाय आहे, सर्वांच्या घरी उपलब्ध असलेल्या वस्तूच आपण वापरणार आहोत, त्यामुळे नक्की करून पहा। आणि त्यानंतर आपल्याला इथे कोलगेट लागणार आहे आणि थोडंसं आपण एका वाटीमध्ये याला काढून घेऊयात। अगदी 2 ते 3 वेळा आपण ब्रश करताना जेवढं वापरतो तेवढं जरी इथे घेतलं तरी आपलं काम होणार आहे। आणि हा उपाय तुम्हाला जास्त दिवस करायची पण गरज पडणार नाही, कारण की आपण स्वच्छतेची किंवा त्यांची अंडी तर काढून टाकतच आहोत। आणि हा उपाय केल्याने पूर्ण झुरळ तुमच्या घरातील निघून जातील। तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1/2 चमचा मीठ, आणि मीठ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे खायचा सोडा, आणि अगदी थोडासा इथे मी खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे, आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊयात। हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा नक्कीच करा। अगदी 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की झुरळांचं प्रमाण खूप जास्त कमी झालेलं आहे। आणि इथे आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत, तर पाहू शकता छान एकजीव हे झालेलं आहे। आता आपल्याला याच्या छोटे छोटे गोळे करायचे आहेत, आणि हे गोळे तुम्ही जिथे तुम्हाला वाटत असेल की झुरळ खूप जास्त झालेले आहेत किंवा मग ज्या ठिकाणाहून झुरळ येत आहेत त्या ठिकाणी तुम्ही हे गोळे ठेवू शकतात। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून सांगू शकतात, मी लवकरच तो घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि इथे मी अगदी छोटे छोटे 3 ते 4 याचे गोळे करून घेणार आहे, आणि याला आपल्याला ठेवायचं आहे जसे की गॅस खाली कॉकरोच खूप झालेले दिसतात, सिलेंडरपाशी किंवा मग इतर काही तुमच्या घरी जागा असतील त्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त झुरळ झालेले आहेत असं जाणवत असेल, तर त्या ठिकाणी आपण हे गोळे ठेवणार आहोत। खूप लवकर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल। घरामध्ये असे भरपूर ठिकाणं असतात ज्या ठिकाणी आपण असे काही गोळे किंवा काही इतर ठिकाणी ठेवू शकत नाही, तर मग त्या ठिकाणी काय करायचं, त्या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये झुरळ असतील तर ते कसे घालवायचे, तर त्याच ठिकाणी आपण काही असा स्प्रे तयार करणार आहोत ज्यामुळे झुरळ त्या ठिकाणाहून नक्कीच पळून जातील। आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मी अजून थोडंसं तयार केलेलं आहे, आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी। गोळे काही दिवसानंतर वाळू शकतात तर तुम्हाला परत ते बनवावे लागतील, पण जे हे मिश्रण आहे ते तुम्ही कितीही दिवस बनवून ठेवू शकतात, आणि जेव्हा तुम्हाला याची गरज वाटेल वापरायचं असेल त्यावेळेस याला आपण वापरू शकतो। आणि इथे मी याला व्यवस्थित पाणी टाकून हलवून घेत आहे जेणेकरून जे मीठ आहे आणि कोलगेट आहे ते व्यवस्थित यामध्ये विरघळलं जाईल, कारण की आपण याला एका स्प्रे बॉटलमध्ये टाकणार आहोत तर त्यामधून त्याचे कण अडकायला नको,
तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर घरातील कोणतीही बॉटल घ्या आणि त्याला जे झाकण आहे त्यावरती एक दोन सुईने छिद्र करून तुम्ही त्याला स्प्रे बॉटलसारखा वापर करू शकतात। आणि इथे मी ही स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत। आणि नक्की हा उपाय करा, खूप फायदेशीर आहे। तुम्हाला जर घरातील पाली किंवा मग मच्छर घालवायचे असतील घरगुती पद्धतीने तर त्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, नक्की जाऊन पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे हे मिश्रण मी यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास अजून पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। आणि हा स्प्रे आपल्याला जिथे झुरळांचा वावर आहे त्या ठिकाणी करायचा आहे किंवा मग अचानक कुठे झुरळ दिसला तर त्यावरती पण तुम्ही हा स्प्रे करू शकतात, खूप लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल। हा उपाय केल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये अगदी आपल्या रिझल्ट समोर आहे। तुम्ही नक्की हा उपाय करून पहा आणि स्वच्छतेचीही काळजी घ्या, तुमच्या घरातील पूर्ण झुरळ नक्की जातील आणि परत येणारही नाहीत। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत।